से वकील महासंघ की ओर से ओबीसी समाज अंतर्गत आने वाले वकीलों को हो रही परेशानियों को समझने और उस पर चर्चा करने के उद्देश्य से 12 दिसंबर को साई सभागृह में वकीलों का अधिवेशन आयोजित किया गया है। ऐसी जानकारी बुधवार को आयोजित पत्रकार परिषद में दी गई। ओबीसी समाज के वकीलों को उनके व्यवसाय में होने वाली परेशानियों को समझने, उन पर चर्चा करने और उस पर मार्ग निकालने के उद्देश्य से 12 दिसंबर को साई सभागृह में वकीलों का अधिवेशन आयोजित किया गया है। ऐसी जानकारी बुधवार को आयोजित पत्रकार परिषद में राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ की ओर से दी गई। इस दौरान उन्होंने बताया कि ओबीसियों का आरक्षण किस तरह टिकाया जाए और उसमें क्या बदलाव किए जा सकते हैं, उस बारे में भी इस दौरान चर्चा की जाएगी। ही वकीलांचं जे अधिवेशन आपण 12 डिसेंबरला इथे साई सभागृहामध्ये जे घेतो आहे त्यामध्ये आमच्या वकील ओबीसी समाजाचा जो वकील आहे त्याला जे व्यवसायामध्ये अडचणी जाणाऱ्या आहेत किंवा पुढे जे काही त्याला प्रगती करावी लागेल, कशी करायची, आपल्या व्यवसायामध्ये कसं स्टँड व्हायचं, हा एक महत्त्वाचा उद्देश आमचा किंवा तो महत्त्वाचा मुद्दा तिथे असणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटने जर ऑर्डर दिल्यात सगळ्या राज्याला किंवा इम्पिरियल डाटा हा तुम्ही तयार करा, तर राज्याला ते करावंच लागेल। आणि एकदा जे ऑर्डर दिल्या तर याला जास्त वेळ लागणार नाही, कारण प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायत आहेत, प्रायमरी टीचर्स आहेत, बाकीची यंत्रणा सगळी तयार आहे। या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने जर असं म्हटलं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने अशा ऑर्डर दिल्यात तर ही जास्तीत जास्त 7 दिवसाच्या आत हा इम्पिरियल डाटा तयार होऊ शकतो। तुम्ही विचारताय ना की राज्य सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची, जबाबदारी दोन्ही सरकारची आहे, पण केंद्र शासनाचे डायरेक्शन्स फार इम्पॉर्टंट आहे। जोपर्यंत केंद्र शासन राज्य सरकारला डायरेक्ट करणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये निर्णय होणार नाही। आणि इम्पेरिकल डाटा जो आहे तो केंद्रांनी यासाठी डायरेक्शन्स द्यावे, कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ संपूर्ण देशामध्ये आहे। फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आणि राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाची शाखाही फक्त राज्यापुरतं बोलत नाही, संपूर्ण देशामध्ये जे अनेक राज्य आहे त्याच्याबद्दल बोलते आहे। म्हणून इम्पेरिकल डाटाचा विचार जर तुम्हाला करायचा असेल तर आधी पहिली जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे, दुसरी जबाबदारी राज्य सरकारची। इस अवसर पर बात करते हुए एडवोकेट विजय वानखेड़े ने कहा कि केंद्र सरकार के हाथों में ही ओबीसीओं का आरक्षण है। अगर वो राज्य सरकार को आदेश दे तो 7 दिन में इंपेरिकल डेटा तैयार हो सकता है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवा, बीसीएन न्यूज नागपुर।